हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि खरं तर आजचा दिवस जो आहे तो खूप छान म्हणजे नवरात्र उत्सव सुरू होत आहे ना. आपण नवरात्रामध्ये खूप सुंदर आणि असा माहिती देणारा आपल्याला असा हा कार्यक्रम आपण आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे नवविधा. आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरं पुष्प आज इथे अर्पण करणार आहेत आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम. नमस्कार. खरं तर मला खूप छान वाटतं की अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या आचार्य 90 FM वरती कार्यक्रम असे वेगवेगळे घेऊन येत असतो आणि त्यात संकल्पना ज्या काही असतात त्या मृदुला मॅडम यांच्या असतात. आणि मुळामध्ये काय होतं ना की आपल्या स्वतःला बरीच नवीन अशी माहिती मिळते आणि श्रोत्यांना सुद्धा ज्या गोष्टी माहीत नाहीयेत बऱ्याच वेळेला आपण फक्त काही जी देवस्थानं आहेत तिथे जातो दर्शन घेतो आणि परत माघारी येतो. परंतु त्या दर्शन घ्यायला गेलेल्या ठिकाणी तिथे त्याचे काय पार्श्वभूमी आहे त्याचा इतिहास काय आहे किंवा तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणांची काय माहिती आहे याचा आपल्याला अभ्यास नसतो किंवा माहीत नसतात बऱ्याच गोष्टी. आणि आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून असे उपक्रम आपण राबवून ही सगळी माहिती आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि आज नवरात्रामध्ये दुसरं पुष्प अर्पण करताना मृदुला मॅम आपल्याला विदर्भातील यवतमाळमध्ये असणारी वणीची देवी म्हणून जिला पाहिलं जातं सप्तशृंगी देवी या देवीविषयी माहिती सांगणार आहेत. 3.5 शक्तीपीठांपैकी जे एक शक्तीपीठ मानलं जातं ते आहे सप्तशृंगी देवीचं. आणि या देवीविषयीची माहिती इतिहास पार्श्वभूमी या सगळ्याच गोष्टी आज मृदुला मॅम आपल्याला इथे सांगणार आहेत. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती करत घेत असताना पहिला प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडला असेल तो म्हणजे या देवीला सप्तशृंगी देवी असं का म्हणतात. तर मृदुला मॅम तुमचं मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी आचार्य 90 FM वरती स्वागत करते आणि तुम्हाला विनंती करते की आपल्या श्रोत्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही आज करून द्यावी. धन्यवाद कोमल. पहिल्यांदा मी आचार्य 90 FM च्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा इथे व्यक्त करते. श्री सप्तशृंग निवासनी राजराज राजेश्वरी सप्तशृंगी माता की जय. जय. भारतामध्ये महाराष्ट्र हे एक अतिशय महत्वाचं राज्य आहे की जे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आणि सगळ्या बाजूंनी असं उत्कृष्ट असं राज्य आणि विकसित झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. आणि कोमल या महाराष्ट्रात विदर्भ हा जो भाग आहे तिथे यवतमाळ जिल्हा आहे आणि त्या यवतमाळ जिल्हा हा एक तालुका आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये वणी हे एक रेल्वे स्थानक आहे आणि ते तुला सांगायचं म्हणजे एकमेव रेल्वे जंक्शन आहे. आणि हा सप्तशृंगी गड जो आहे हा 3.5 शक्तीपीठांपैकी एक असा मानला जातो. या गडावर अष्टभुजांची 10 फूट उंच अशी देवीची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. आणि तुला असं मला सांगावं असं वाटतं की या सप्तशृंग गडावर 4,800 फूट उंच अशा ठिकाणी ही आदिमाया विराजमान आहे. त्यामुळे अगदी तुम्ही मुंबईपासून जरी सुरुवात केली नाशिकला पोहोचलात की नाशिकपासून जवळजवळ 65 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीचे ज्या उंच उंच डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगांवर ही आपली देवी विराजमान आहे. आता तुम्हाला असा प्रश्न केलायस की या देवीला सप्तशृंग का म्हणतात. तर या पर्वतावर 7 शिखर आहेत आणि या शिखरांना सप्तशृंग असं म्हणतात. अच्छा. आणि सांगायचं म्हणजे 7 शृंगार केलेली देवी सप्तशिखरांवर विराजित आहे म्हणून तिला सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवी असं म्हटलं जात. अरे वा. म्हणजे आणि मृदुला मॅम म्हणजे आता तुम्हालाही बऱ्याच माहिती आहे की तुम्ही सोलापूर वगैरे या भागातून आहात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जर बारकाईने एक गोष्ट पाहिली तर बऱ्याच देवींची जी स्थानं आहेत किंवा जी ठाणं आपण म्हणतो ती अशी उंच गडावर आणि असं म्हणतात ना की देवापर्यंत देवीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता असतो तो थोडासा अवघड असतो आणि मग त्यानंतर असं छान उंच गडावर गेल्यानंतर म्हणजे आपल्याला जो काही त्रास होतो पायऱ्या चढताना किंवा गडावर जाताना परंतु तिथे उंच गडावर असं अथक परिश्रम घेऊन गेल्यानंतर जेव्हा असं देवीचं दर्शन होतं त्यावेळेच्या ज्या भावना असतात ना म्हणजे त्या आपल्याला सगळ्यांना प्रफुल्लित करणाऱ्या असतात. आणि आता जसं की मी मगाशी म्हणाले की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत तर अर्धशक्तीपीठ म्हणून या देवीकडे पाहिलं जातं. तर अर्धशक्तीपीठ असं का?
त्या बाबतीत असं सांगितलं जातं की ओंकाराचे अर्धचंद्र स्वरूप सप्तशृंग क्षेत्री पूर्ण होते म्हणून हे अर्धशक्तीपीठ आहे. अच्छा. आणि ही माता इथे बिंदू स्वरूपिणी स्वरूपात विराजमान आहे. ओम म्हणजेच आदिशक्ती स्वरूप होय आणि आदिशक्तीनेच हे सर्व विश्व व्यापलेलं आहे म्हणून ते अर्धशक्तीपीठ असं याला म्हटलं जातं. अच्छा. म्हणजे ही खूप नवीन माहिती आपल्याला मिळते. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं छान म्हणतो की मला शक्तीपीठांना जायचंय किंवा शक्तीपीठांचं दर्शन घ्यायचंय. अर्धशक्तीपीठ म्हणतात हेही माहिती आहे, पण हे का म्हटलं जातं ही माहिती आज आपल्याला मृदुला मॅम इथे सांगितली. पण आता पुढचा प्रश्न आहे की गडाविषयी बऱ्याच चर्चा होतात. सप्तशृंगीचा गड, मला गडावर जायचंय किंवा मला गडावर जाऊन दर्शन घ्यायचंय, अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. तर सप्तशृंगी गडाविषयी तुम्ही काय सांगाल? मला असं सांगावं असं वाटतं की गडावर चढताना एक देवीकडून आलेलं आपल्याला स्फुरण असतं की तिचं दर्शन घ्यावं, ही एक इच्छा, ही एक आस मनाला असते. त्यामुळे मी आता तुम्हाला सप्तशृंगी गड कसा आहे तोही अगदी पाहण्यासारखा आहे. कोमल या गडावर, गडाच्या आजूबाजूला सागाची झाड आहेत आणि संपूर्ण असा जंगल परिसर आहे. आणि तिथे म्हणजे तुला मला एक सांगावं असं वाटतं की कावळा हा जो पक्षी आहे त्याचं दर्शन फार दुर्मिळ आहे, तिथे तो दिसतच नाही. आणि वणीगडावर तुला मी सांगते की सप्त मातृका देखील आहेत. त्यांची नावं मी इथे नमूद करते की शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कार्तिकेयी, नरसिंही. या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाक्रमाने विराजमान आहेत. ते अगदी पाहण्यासारखं आहे. आणि त्याशिवाय गडावर मच्छिंद्रनाथांना देवीने शाबरी विद्येचे जे धडे दिलेत त्यांची समाधी या गडावर आपल्याला दिसते. त्याचबरोबर हा जो सप्तशृंगी गड जो आहे ना कोमल, तो द्रोणागिरीचा एक भाग आहे. म्हणजे राम रावण युद्धात ती रामायणातली कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लक्ष्मण जी जखमी झाले तेव्हा हनुमंताला द्रोणागिरी आणण्यास सांगितलं होतं. तेव्हा द्रोणागिरीने आणताना काही जो भूभाग आहे तो सह्याद्री पर्वतात पडला आणि तोच भूभाग म्हणजे सध्याचा सप्तशृंग गड. इतकं त्याचं हे पुराणातलं महत्व आहे. आणि मी तुला सांगते की त्यावेळी कथेमध्ये असं रामायणाच्या सांगितलेलं आहे की हनुमंत हे संजीवनी बुटी आणण्यासाठी तिकडे गेलेले होते आणि जो गडाचा भाग तिथे पडलेला आहे त्या गडावर संजीवनी बुटी पण आहे, पण कलियुगात आई साहेबांनी ती गुप्त स्वरूपात ठेवलेली आहे, ते आपल्याला सापडत नाही, पण हे सांगितलं जातं तिथे आहे करून. हो. आणि औदुंबर की जिथे दत्त दिगंबरांचं स्थान आहे तिथे औदुंबरही तुम्हाला पाहायला मिळेल. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकात शक्तिशाली हिरा आहे. या गडावर या सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. आता त्यावेळी रामायणात अजूनही सांगितलं जातं तेव्हा रामाला जेव्हा वनवास घडला तेव्हा वनवासाच्या काळात ते पंचवटीला गेलेले होते नाशिकच्या जवळ, तेव्हा ते या गडावर आई साहेबांचं म्हणजे आपल्या मातेचं दर्शनासाठी ते नित्य नियमाने येत असत. तिथे अगदी एक देवीच्या दारात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक कासव दिसतो आणि ते खरोखर देवीच्या भक्तांचं लक्ष वेधून घेणार आहे. म्हणजे त्या कासवाकडे तुम्ही पाहिल्यानंतर असं तुम्हाला दिसतं की ती कासवीन अगदी प्रेमळ नजरेने आपल्या पिलांचं पोषण करते, इतके भाव तिच्या डोळ्यामध्ये तिच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला दिसतात. तर असं तिथे सांगितलं जातं की गडावर राहणारी जी आई जगदंबा आहे, जी माता आहे, ती आपल्या भक्तांचं सांभाळ करते, रक्षण करते. आणि तसेच भक्तांनी दर्शनास येताना अगदी छान निवांत कासव गतीने या असा ती काहीतरी तो संदेश देते की घाई गर्दी करून येऊ नका, मी तुम्हाला दर्शन देण्यासाठी मीच उत्सुक आहे असं ती त्याच्यातून म्हणते असं जाणवतं. तिथे कोमल एक सांगायचं म्हणजे तिथे खैराचा वृक्ष आहे आणि त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजित आहेत. वा. पण तो वृक्ष ना अदृश्य स्वरूपात आहे, पण जर तुम्ही त्याची योग्य अशा प्रकारे उपासना केली तर तो जागृत होतो असंही म्हटलं जातं. म्हणजे हेही तुम्हाला त्या गडावर
पाहायला मिळेल. परंतु हा जागृत होण्याच्या अगोदर तुम्ही जी उपासना कराल ना ती योग्य असावी आणि ती खूपच अशा प्रकारची कठीण स्वरूपात मनोभावे आणि उपासना अशा प्रकारची आहे. गडपठारावर एक ध्वज लावण्याची जुनी परंपरा आहे तिथे सांगितलं जातं. आणि जसा प्रत्येकाला मान असतो तेव्हा हा ध्वज लावण्याचा मान ना कोमल दरेगावचे जे गवळी परिवार आहे त्यांना तिथे त्यांनी दिलेला आहे आणि ते पिढ्यान पिढ्या या भगवतीची सेवा तिथे करतात. म्हणजे जे झेंडा जो आहे तो गवळी परिवारातला एक जण तो झेंडा घेऊन जातो आणि त्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहित आहे. पण जेव्हा तो झेंडा घेऊन जातो तेव्हा लोक बघत असतात तेव्हा त्यांना कळत नाही की हा झेंडा कुठून आणला आणि कुठे नेला. म्हणजे हे तिथलं एक महात्म्य आहे ते तिथे मला खरं इथे सांगावं असं वाटतं. दुसरं असं आहे की तिथे चिंतामणी नावाचा एक दगड आहे. तिथे देवीचे भक्त भाविक सगळे जातात आणि तिथे पैसा चिटकवतात. हा बरोबर बरोबर. मी बऱ्याच वेळेला म्हणजे ही गोष्ट फार मी ही सोशल मीडियावरती पाहिलेली आहे की आपली इच्छा मनातली काही असेल तर ते बोलून तिथे एक रुपया चिटकवून तो जो चिंतामणी म्हणून जो आहे तो फार वेळा उचलण्याचा प्रयत्न केला जातो अशी काहीशी त्याविषयी माहिती आहे ना. हो अशीच काहीतरी माहिती. आणि तुम्हाला माहितीये की इथे सुद्धा अगदी महालक्ष्मी मंदिरात सुद्धा मुंबईत सुद्धा असं देवीच्या पाठमोऱ्या बाजूला असा पैसा चिटकवून ते पाहिलं जातं. म्हणजे या शक्तीपीठावर गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तो अनुभव खऱ्या अर्थाने घेता येतो. म्हणजे अतिशय बघण्यासारखं गड आहे की देवीचं दर्शन आदिमायेचं दर्शन हे विलोभनीय आहेच आणि गडावर या सगळ्या गोष्टी सुद्धा भाविकांना पाहावयास मिळतात. खरं तर मुला मॅम तुम्ही गडाविषयी बऱ्याच सविस्तर अशी माहिती सांगितली बरी सविस्तर सांगितली माहिती म्हणजे अगदी सखोल जाऊन तिथे असणाऱ्या लहान सहान गोष्टी किंवा आता ही माहिती ऐकल्यानंतर ज्या वेळेला आपण सप्तशृंगी गडावर जाऊ त्या गडावर गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी रिलेट होतील की अच्छा हा ध्वज तो आहे इथे अशा प्रकारचा कासव आहे इथे अशा प्रकारचा सगळी त्यांची रचना केलेली आहे. खरं तर खूप छानच म्हणजे अगदी सखोल खूप सविस्तर अशी माहिती तुम्ही आज आम्हाला इथे सांगताय. या व्यतिरिक्त आता म्हणजे गड पाहिल्यानंतर गड आल्यानंतर गड गडावरती चढल्यानंतर इतकं सुंदर असं गडाचं वर्णन करून झालं इतकं सुंदर अशी माहिती देऊन झाली आता मला उत्सुकता आहे देवीचं स्वरूप जाणून घेण्याची. जर गड इतका सुंदर आहे तर मातेचं दर्शन घेतल्यानंतर किती सुंदर मनाला भाव ते निर्माण होत असेल मनामध्ये तर देवीचं स्वरूप कशा पद्धतीने तुम्ही सांगाल. देवीचं स्वरूप सांगताना प्रथम तिचं आता खरं पाहिलं तर तिचं स्वरूप माझ्या डोळ्यासमोर होते. आदिमाया जगदंब जगदंब ही मंदिरात प्रवेश केल्यानंतर 8 फूट उंच अशी प्रसन्न मूर्ती आपल्याला दिसते आणि अगदी त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर ना धीर गंभीर अशी मूर्ती आहे असं तिच्याकडे पाहून आपल्याला जाणवतं. या आदिमायेच्या 18 भुजा आहेत आणि 18 भुजांमध्ये 18 वेगवेगळी आयुध आहेत आणि सुंदरसा असा डोक्यावर मुकुट कानात कर्णफुल नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचं गाठलं देखील आहे ना आणि कमरेला कमरपट्टा पायात तोडे असे विविध अलंकार तिने परिधान केलेले आहेत आणि तिच्याकडे पाहतानाच खरंच भक्ताच्या डोळ्याचं पारण फिटतं असं तिचं स्वरूप आहे. आणि या देवीमध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी या त्रिगुणात्मक देव्यांचं स्वरूप तिच्यामध्ये एकत्रित झालेले असं जाणवतं. कोमल या देवीच्या पाठीमागे दुसरी एक देवी असं लोकांचं म्हणणं आहे पण ते इतकं काही त्याला असा काही आधार नाही आहे. त्यामुळे जी मूळ मूर्ती आहे तीच देवीची आणि तेच शक्तीपीठ आहे असं तिथे सांगितलं जातं. पण जिथे पाठीमागे शक्तीपीठ आहे तिचे असं म्हणतात तिथेही खऱ्या अर्थाने तिथे नैवेद्य दाखवला जातो कारण काय आहे ते माहीत नाही त्यामुळे दोन्ही ठिकाणी तो नैवेद्य दाखवला जातो. आणि आरतीच्या आधी काय केलं जातं देवीला पडदा लावला जातो आणि मग तो नैवेद्य खऱ्या अर्थाने दाखवला जातो. त्यावेळी असंही सांगितलं जातं की त्यावेळी देवीला भेटण्यासाठी देवीचं जे वाहन आहे सिंह
सिंहराज तिथे यायचे, ते देवीच्या भेटीला नित्य नियमानी यायचे, आल्यानंतर तिथे डळकारी फोडायचे आणि ती डळकारी फोडलेली अनेक तिथल्या आदिवासी लोकांनी ऐकलेली आहे. म्हणजे हे खऱ्या अर्थाने तिचं महात्म्य. आणि कोमल, देवीचं स्वरूप सांगताना जी आदिमाया जगदंबा आहे की तिचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुला अगदी ते देवीचं, मला असं म्हणते की मी आचार्य नयंती एफएमच्या श्रोत्यांनाही अशी विनंती करेन आणि तुलाही अशी विनंती करते की तिचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिची एक मान कलती आहे अशी कलती दिसते. तर त्याच्याबद्दल असं सांगितलं की समोर मार्कंडेय मुनी हे सप्तशतीचे पाठ वाचत आहेत आणि आईसाहेब म्हणजे आपले आदिमाया जगदंबा कान देऊन ते ऐकत आहे, त्यामुळे मान एकीकडे झुकली आहे आणि त्याचबरोबर डावा हात कानावर ठेवून आदिशक्ती मार्कंडेय मुनींचे कथासार ऐकत आहे. म्हणजे बघ ना किती अद्भुत आहे, किती विलोभनीय आहे. आणि तिच्याबद्दल असंही सांगितलं जात की तिचं जे स्वरूप आहे ते सकाळी बालिकेचं असतं, अरे वा, आणि मध्य दिवसावर ती तरुणी होते, दुपारी ती वयस्क असते आणि संध्याकाळी ती वृद्धा भासते. म्हणजे खूप वेगळी माहिती आहे मृदुला मॅडम, कारण देवीचं स्वरूप जाणून घेताना तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं, म्हणजे आपण सगळ्यांनी खरं तर पाहिलंय की देवीचा जो मुखवटा आहे किंवा देवीचा जे चेहरा आहे, मुख आहे, ते कल्त आहे. तर ते कल्त का आहे किंवा म्हणजे ही खूप नवीन अशी माहिती मला कळतीये की देवी आपल्याला तीन रूपांमध्ये दर्शन देते, किंवा तुम्ही सकाळी गेल्यानंतर तिचं एक वेगळं रूप, दुपारी वेगळं रूप, सायंकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला एक वेगळं रूप. तर ही खूपच सविस्तर अशी माहिती आहे. पण सासर माहेर पण बऱ्याच गोष्टी तिच्याविषयी बोलल्या जातात, तर त्या काय, त्या देवीविषयी? कारण स्त्री म्हटल्यानंतर सासर माहेर आलंच, या दोन गोष्टीपासून ती सुटत शकत नाही. त्यामुळे सासर आणि माहेर याच्याबद्दलही सांगितलं जातं की कोमल तुला मी सांगते की देवीचं माहेर खानदेशी आहे आणि सासर वणी. आणि अशी मान्यता आहे की सासरकडेच तिचं ध्यान अधिक आहे आणि जेव्हा माहेरचे लोक तिला भेटायला येतात, खानदेशाकडचे लोक तिला भेटायला येतात, तेव्हा तिचं जे स्वरूप आहे आधी माहेरचं ते अगदी खुलतं. आणि जेव्हा माहेरची माणसं परतीला निघतात गड्यावरून तेव्हा तिचं स्वरूप हे थोडस रडक्या स्वरूपाचं, चेहरा थोडासा नाराज होतो, असं तिच्याबद्दल खरं सांगितलं जातं. आणि मला तुला एक अजून एक सांगावं असं वाटतं, कारण गडावर गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी कळतात की ती प्रकट कशी झाली तिथे, किंवा काय आहे नेमकी त्यामागची कथा. त्यामागच्या कथेमध्ये असं मी तुला ती छोटीशी कथा सांगते, तुलाही ते ऐकायला आवडेल आणि आपल्या श्रोत्यांनाही ते जाणून घ्यायला आवडेल असं मला वाटतं की पूर्वीच्या काळी की एक जो गवळी होता की त्याला तो गाई चरण्यासाठी त्या गडावर जात असे आणि त्याला एक असं नेहमी दिसायचं की एक गाय एका अवघड वाटेवर चरण्यासाठी अशी जाते आणि तो ते नेहमी बघायचा. कित्येकदा त्याने ते पाहिलेलं असतं आणि एकदा तो त्या गायीच्या मागून जातो तर त्याला तिथे असं एक मोठं असं मधाचं पोळं दिसतं आणि मधाचं पोळं पाहून तो खुश होतो गवळी की आता छान आता मध आपल्याला मिळेल. आणि तो काय करतो की आपली जी काठी असते ती गुरांना आपण हाकलत नेतो चारा करताना, ती काठी तो त्या मधाच्या पोळ्यात खूप असतो आणि ती काठी जेव्हा तो बाहेर काढतो ना तेव्हा त्याला शेंदूर लागलेला दिसून येतो आणि त्याला वाटतं की आता नक्कीच इथे काही शेंदूर कसा लागला काठीला. आणि तो तिथला पाला पाचोळा बाजूला करतो तर त्याला छक्क जगदंबेचं स्वरूप, आदिमायेचं स्वरूप समोर दिसतं. आणि तेव्हा त्याला असा आवाज येतो, तेव्हा ती आदिमाया बोलते की मी या गडावर आधीच होते पण माझी पूजा करणारं कोणी नव्हतं आणि माझ्या दर्शनाचं भाग्य तुला लाभलं, आता माझी नित्य पूजा होईल आणि गवळी या घराण्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि तिचं ते स्वरूप तिथे भक्तांना दिसलं, भक्त अगदी भक्ती भावाने गडावर येऊ लागले, देवीचं दर्शन घेऊ लागले. आणि आता तू बघशील की नाही गडावर
तर तिथे दीक्षित आणि देशमुख समाजाचे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या देवीची सेवा करताना आपल्याला दिसतात. नक्कीच, म्हणजे ही खरंच ही जी काही पार्श्वभूमी किंवा इतिहास होता तो तुम्ही ते आम्हाला सांगितला, खूप छान. म्हणजे कथा या सगळ्या बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतात आणि आज त्या आपण इथे सांगून सांगतोय. परंतु सप्तशृंगी देवी ही काही लोकांची कुलदेवता सुद्धा आहे, तर ती नक्की कोणाची कुलदेवता आहे किंवा बाकीचे जे भक्त आहेत ते कसे येतात काय करतात? आता खरं पाहिल्यानंतर प्रत्येक कुळाचा कुळाचार म्हणजे कुलदेवता ही असतेच. तर ज्ञानेश्वरांची कुलस्वामिनी ही आदिमाया सप्तशृंगी आहे. त्यांचे मोठे बंधू जे आहेत निवृत्तीनाथ महाराज हे समाधी घेण्यापूर्वी गडावर आले होते आणि भगवतीच्या आई जगदंबेच्या सप्तशृंगी देवीच्या आदेशानुसारच त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा ते दर्शनाला आले त्यावेळी देवीच्या मुखवट्यात तिच्या स्वरूपात त्यांना विठ्ठल माऊलीचं दर्शन तिथे झालेलं होतं. त्याचबरोबर नवनाथांची नाथ संप्रदायाची देखील ही कुलस्वामिनी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर गुजरात हे जे राज्य आहे म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारच राज्य आहे, तिथे बहुतेक घराण्यांची ही कुलदेवता आहे, ही आदिशक्ती कुलदेवता आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, महाराष्ट्राकडचा दक्षिण भाग इथे सुद्धा ती अनेक घरांमध्ये ती कुलदेवता म्हणून विराजमान आहे. मृदुला मॅडम, खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालाय की नक्की जसं तुम्ही सांगितलं की गवळी घराण्याला ह्या देवीचं दर्शन झालं सुरुवातीला, मग प्रश्न पडतो की या देवीची स्थापना केली तरी कोणी असेल किंवा ती कशी झाली किंवा त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे? या देवीची स्थापना अगदी फार फार वर्षापूर्वी झालेली आहे का तिचा काळही आपल्याला तर सांगता येणार नाही. कारण तिथे असं म्हटलं जातं की मार्कंडेय ऋषीने या देवीची स्थापना केली. तिला अगदी तिच्या स्वरूपात तिला आणलं आणि त्या देवीकडे आज आपण पाहिलं तर तिचा वर्ण जो आहे तो रक्तवर्णीय आहे. हा मार्कंडेयाने या स्वरूपातच तिला लोकांसमोर आणलेला आहे. की असं म्हटलं जातं की आणि तुला मला अजून एक गोष्ट इथे खऱ्या अर्थाने सांगावीशी वाटते, या देवीचा अभिषेक कसा कसा केला जातो, कारण त्याची एक वेगळी पद्धत आहे तिथे. की मार्कंडेय मुनींच्या ऋषींच्या काळामध्ये त्यावेळी दुष्काळ फार पडला होता, पाण्याचा अगदी कुठे थेंबही नव्हता. तेव्हा मार्कंडेय बंधूंनी देवीचा अभिषेक थांबू नये म्हणून आधी दूर दूर वरून कावडीने पाणी आणलं आणि तिथे देवीचा अभिषेक केला. आणि तुला मी सांगते इथूनच खरं कावडीची सुरुवात झाली. अच्छा, त्यामुळे देवीला येणारे जे भक्तगण आहे तिचा अभिषेक करताना ते कावड घेऊन येतात आणि कावडीनेच तिचा अभिषेक करून आणि देवीचा अभिषेक केला जातो. म्हणजे हा एक वेगळा भाग, पाणी आणताना ते कावडीने आणायचं आणि तिचा अभिषेक करायचा. बरोबर बरोबर. परंतु त्याच्या मागचं एक काही असेल ना की देवीने महिषासुराचा वध केला होता असं म्हटलं जातं, तर ती काय कथा आहे? म्हणजे मला तीही कथा ऐकून ऐकायची आता. म्हणजे महिषासुराचा वध हा आदिमाया आदिशक्तीने केला आणि जगातलं जे काही पाप आहे ते पाप घालवून दिलं. जेव्हा महिषासुराचा वध झाल्यानंतर तिचा जो राग होता, जो काही जो क्रोध होता तो अगदी तिच्या नखशिकांत होता आणि ती तांडव करू लागली. आता तिचा राग शांत होईना आणि तिचा क्रोध शांत करण्यासाठी तिचे जे पती आहेत शंकर हे तिच्या पुढे अगदी झोपले असे आडवे झाले. आणि देवीने आपला राग शांत व्हावा म्हणून हे दृश्य तू पाहिलं असेल, शंकराच्या छातीवर पाय दिलेला आहे. छातीवर पाय पडूनही छातीचा चुरा झाला नाही हे देवी मातेच्या लक्षात आलं की का असं झालं. आणि म्हणून तिने पाहिलं तेव्हा तिला असं जाणवलं की ती छाती जी आहे ती तिच्या पतीची आहे, नवरीची आहे, शिवशंकराची आहे. आणि तिने वरती पाय ठेवला आणि नंतर तिने खाली पाहिलं तेव्हा ती म्हणाली अरे नवरा, म्हणून तिने अशी लांब लचक जीभ बाहेर काढलेली आहे.
म्हणजे हे जे दृश्य आपण पाहतो हे नेमकं काय कसं, कारण शिवशंकरांच्या छातीवर तिने पाय दिलेले ज्यांनाही कथा माहित नाही त्यांना आश्चर्य वाटतं की अरे असं म्हणजे हा आपण प्रश्न पडतो ना की देवीची जीभ का बाहेर आली, हातामध्ये जी काय आयुध आहेत ती अशी का आहेत. तर म्हणजे महिषासुराचा वध झाल्यानंतरची ही कथा आहे आणि त्यामुळे ती थकलेली होती की इतकं नऊ रात्री तिने ते युद्ध केलं आणि युद्धामुळे जे थकलेलं जे तिचं सगळा देह आहे त्याला विसावा घेण्यासाठी ती रम्य अशा वणीगडावर आली आणि 18 हातांनी 18 भुजांनी ती तिथेच विसावली. क्या बात आहे, म्हणजे खऱ्या खूप सुंदर अशी माहिती तुम्ही इथे सांगितलीत. खरं तर म्हणजे आज सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे. तर सप्तशृंगी देवीचं रूप असं काय आहे, तिला अर्धशक्तपीठ शक्तीपीठ का म्हटलं जातं, किंवा या पलीकडे जाऊन देवीच्या हातामध्ये आयुध कशी आहेत, किंवा याही पलीकडे जाऊन तिची मान कल्ती का आहे, किंवा तिची जीभ का बाहेर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे. आणि खूपच सुंदर अशी माहिती तुम्ही आणलीत. गडाचं वर्णन तर तुम्ही इतकं सुंदर केलं की साक्षात तो गड डोळ्यासमोर उभा राहिला आणि आता असं वाटतंय की लवकरच आई सप्तशृंगीच्या दर्शनाला एकदा तिकडे जावं. या व्यतिरिक्त गडावर अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, काही कुंड आहेत, काही नदी आहे, त्याविषयी आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगावं तुम्ही. आता खरं गिरेना नदी ही आपल्या सर्वांना माहित आहे, त्याबद्दल मला इथे सांगावं वाटतं की गडावर तीर्थराज शिवालय आहे आणि ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून जे पाणी वाहिलं आणि तिचा जो मोठा प्रवाह झाला ना तीच गिरिजा नदी आणि त्या नदीच्या पाण्यातच तीर्थ तयार झालं आणि त्याला गिरिजा तीर्थ असं म्हटलं जातं. आणि या कुंडात सर्व देवांनी स्नान केलेलं आहे म्हणून हे पाप विनाशक तीर्थ आहे गिरिजा तीर्थ ज्याला असं म्हटलं जात. आता हे जे गिरिजा तीर्थ आहे त्या तीर्था शेजारी शंभूराज विराजमान आहे आणि त्यांचा या कुंडाचा संबंध अर्धनारी नटेश्वर हे जे रूप आहे त्या रूपाशी देखील सांगितला जातो. आणि कोजागिरी पौर्णिमेला तिथे अनेक भक्त मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात की असं सांगितलं जातं की देवीच्या सेवेसाठी श्रीकृष्णाने किन्नरांना धरतीवर पाठवले आणि सांगितले की आदिमायेच्या कृपेने तुमच्यावरची संकट दूर होतील, तुम्ही तिची सेवा करा आणि जेव्हा तुम्ही तिची सेवा कराल तेव्हा तुमचा उद्धार होईल. अशा प्रकारचे गिरिना कुंड खरं तिथे त्या गडावर पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर दुसरं कुंड तिथे बघायला मिळतं ते कालिका तीर्थ आहे. आणि तुला मी सांगते कुंडाचं जे पाणी उष्ण असतं बऱ्यापैकी पण कालिका कुंड हे कोमल हे जे आहे ना त्याचं पाणी अगदी थंड आहे. म्हणजे हा एक वेगळा अनुभव तिथे आपल्याला पाहायला मिळतो. एक तिथे महत्वाचं म्हणजे तांबूल तीर्थ आहे. आता याची जर कथा तू ऐकशील ती मी तुला सांगते की भगवती पानाचा विडा खाऊन तिथे थुंकली होती आणि तिने तिथे चूळ भरली होती हे म्हणजे तांबूल तीर्थ. अच्छा, असं आहे ते. आणि हे जे तीर्थ आहे ते गडाच्या पश्चिमेला आहे आणि तुला मी सांगते या कुंडाचं पाणी तांबड आहे. अजून सुद्धा तांबड आहे आणि त्यामुळे देवीच्या मुखातील विड्याला खूप मान आहे तिथे की खूप कमी देवी आहेत आपल्याकडे की ज्यांना असा विडा भरविला जातो. आणि देवीला जो विडा भरवला जातो तो दुसऱ्या दिवशी तिच्या भक्तांना दिला जातो आणि ज्या भक्ताला या विड्याचा मान मिळतो त्याला तो विडा खायला देतात पण त्याने तो तिथे थुंकायचा नाही, ही अट आहे त्यांची. आणि खरोखर अशा प्रकारे तांबूल तीर्थाची ही कथा तिथे सांगितली जाते. सूर्यतीर्थ आहे तिथे आणि त्याचं पाणी तू बघशील तर उष्ण आहे. म्हणजे एका कुंडाचं पाणी थंड, दुसऱ्या कुंडाचं पाणी उष्ण, म्हणजे हे सगळं गडावरच तुला पाहायला मिळतं. म्हणजे आणि वेगवेगळे तीर्थ, सूर्यतीर्थ मग त्याचं पाणी उष्ण आहे, तांबूल तीर्थ मग त्याचं पाणी तांबडं आहे. बऱ्याच गोष्टी गडावर आहेत ना पाहण्यासारख्या. आणि
खरोखरच आपण तिथे बघितलं ना की आपलं भानच हरपून जातं. तिकडचं निसर्ग सौंदर्य पण अतिशय सुंदर आहे आणि या निसर्गाच्या कुशीत वसलेला हा वणीगड आणि त्या वणीगडावर असणारी ही कुंड आणि तिथे काजळ तीर्थ म्हणजे देवीने डोळ्यातील काजळ तिथे धुतलं होतं आणि या कुंडाचं पाणी काळं आहे. वा. आणि सांगितलं जातं तिने डोळ्यातील काजळ तिथे धुतलं होतं म्हणून त्या कुंडाचं पाणी काळं आहे. म्हणजे या गडावर जवळजवळ अशी सांगितली जातात 108 कुंड होती पण ती बुजली गेली. आता ही काहीच जी कुंड आहेत ती काहीच कुंड तिथे अस्तित्वात आहेत. त्यामुळे सप्तशृंगी जो पर्वत आहे जो गड आहे तो अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. तर सप्तशृंगी पर्वता शेजारीच एक खिंडार आहे आणि देवी दैत्य जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा तिने आपल्या त्रिशूलाने ते खिंडार पाडलं होतं आणि हे खिंडार सुद्धा लोक पाहण्यासाठी जातात. तिथे जे नांदुरी हे जे गाव आहे त्या गावाच्या जवळ हे खिंडार आहे ते बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी लोक तिथे नक्कीच जातात. आणि ही आदिशक्ती जी आहे सप्तशृंगी माता ही दैत्यांना मारून अशी रक्ताने न्हालेली होती म्हणजे तिचं संपूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं म्हणून तिचा जो रंग आहे तिला रक्तवर्णा असं म्हणतात. तिचं स्वरूप जेव्हा डोळ्यासमोर येतं तिचा रंग असा का आहे हा देखील आपल्याला प्रश्न पडतो. शरद पौर्णिमा त्याचबरोबर कसे खर तर आपण नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नक्कीच नवरात्रमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे नवरात्रमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या पद्धतीने तिथे होत असेल तर तिथे अजून कोणते उत्सव वगैरे होतात का? हो, शरद पौर्णिमेचा उत्सव तिथे होतो मोठ्या प्रमाणावर होतो. देवीचे भक्त तिथे जागर घालण्यासाठी येतात आणि खरोखर देवीकडे ते मागणं मागतात की आम्हाला जन्म व्यवस्थित द्या, तुमचे आशीर्वाद राहू दे, तुमची कृपादृष्टी राहू दे, आमच्या जन्माचे सार्थक होऊ दे. आणि देवीचे उत्सव जर तू म्हणशील तर नेहमीप्रमाणे आपले शांकभरी पौर्णिमा आहे, चैत्र नवरात्रोत्सव आहे, अश्विन नवरात्रोत्सव आहे आणि ते सुद्धा देवीचं जे काही आहे ते उत्सव अगदी मोठ्या भक्तिभावाने तिचे जे भाविक आहे ते भाविक येऊन गडावर सादर करतात. आणि खरं पाहिलं तर इतकं काही देवीचं दर्शन घेतल्यानंतर माणसाचं मन इतकं प्रसन्न होतं की माणूस विसरून जातो आयुष्यातल्या अनेक वाईट गोष्टी वगैरे, की संसार चक्र पूर्ण विसरून जातो आणि त्या देवीच्या भक्तीमध्ये तो तल्लीन होतो, एकरूप होतो. त्यामुळे या गडा देवीच्या ठिकाणी जो गड आहे सप्तशृंगी त्याच्या वाटा सुद्धा अनेक आहे, त्या सुद्धा अगदी बघण्यासारख्या आहेत कोमल. तर गडावर असं सांगितलं जातं एक रडतोंडी नामक वाट आहे म्हणजे ज्या वेगवेगळ्या वाटा गडाला असतात त्या रडतोंडी बद्दल मला इथे सांगावं असं वाटतंय की आताच मी नांदुरी गावाचा उल्लेख केला. त्या नांदुरी गावावरून गडावर जायला वाट आहे आणि महिषासूर वधानंतर आईसाहेब म्हणजे आपली आई जगदंबा माता सप्तशृंगी देवी वणीगडावर विश्रांतीसाठी आल्या असताना ती अवघड वाट होती, डोंगर दऱ्यांची अवघड वाट होती आणि ती वाट इतकी अवघड होती की ती वाट चढताना आधी मायेच्या डोळ्यातून अश्रू आले. बापरे. आणि म्हणून त्या वाटेला रडतोंडी वाट असं म्हणतात. आणि या रडतोंड्या अशा तीन वाट आहेत, एका नांदुरी गावापासून एक जाते, एकीचा वणी मार्ग आहे आणि एक मार्कंडेय पर्वताकडून येणारा हा जो रस्ता आहे. आणि तू जर परतीचे मार्ग म्हणशील तर अगदी परतीच्या मार्गावर कालभैरव महाराजांचं दर्शन तुम्हाला होतच की जे आदिशक्तीच्या संपूर्ण गडाचं रक्षण करणारे आहेत. मारुती आहेत, 11 रुद्र मारुतीरायाचं दर्शन होतं. गडासमोर मार्कंडेय पर्वत आहे कारण त्याचं अतिशय महत्व आहे. कारण आणि तुला सांगायचं म्हणजे की तेथेच बसून मार्कंडेय ऋषीने दुर्ग सप्तशती या अनमोल ग्रंथाचं लिखाण केलंय अशी मान्यता आहे तिथे. त्यामुळे मार्कंडेय पर्वत हा एक मार्कंडेय किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.
खरंच खूप सुंदर आणि सविस्तर अशी माहिती आपल्याला मृदुला मॅडम यांनी इथे सांगितली. मी खर तर मनातल्या मनात अशी सगळी माहिती ऐकत असताना मी मनातल्या मनात देवीच्या गडावर जाऊन आल्याचा भास मला इथे झालाय. म्हणजे मला असं वाटत होतं मी कुठेतरी सफारी करते, मी छान देवीच्या दर्शनाला गेली आणि तिथे मला मॅडम हे सगळ्या गोष्टींची माहिती सांगतात की इथे हे आहे इथे ते आहे. किंवा ते डोळ्यांसमोर ते चित्र उभं राहत होतं ज्या वेळेला तुम्ही सगळ्या कुंडांची माहिती सांगत होतात किंवा ज्या वेळेला तुम्ही साक्षात देवीचं वर्णन करत होतात, साक्षात देवीचा चेहरा डोळ्यासमोर येऊन उभा ठाकलाय आणि या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही आज आम्हाला सांगितली. खरं तर आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना अशी विविध प्रकारची खूप सविस्तर अशी माहिती इथे आपण दिली आहे. खूप आभार मानेन तुमचे, कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो चांगले चांगले प्रोग्राम घेतो उपक्रम घेतो आणि माहिती देण्याचा प्रयत्न करतो, परंतु आज तुम्ही अगदी सविस्तर म्हणजे अगदी लहान सहान गोष्टींपासून बरीच माहिती तुम्ही आज इथे दिली, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि आता सरते शेवटी देवीबद्दल इतकी माहिती घेतल्यानंतर या सप्तशृंगी मातेचा जो मंत्र आहे किंवा जर आपल्याला तिचा जप करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करावा किंवा कोणता मंत्र बोलला जातो हे सांगून आपल्या आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूयात. या सप्तशृंगी मातेला करवर निवासिनी सप्तशृंगी माता असं मी इथे म्हणेन. श्री सप्तशृंगी निवासिनी भगवतीस चामुंडा असंही म्हटलं जातं आणि तिचा मंत्र असा आहे. मी तो आचार्य 90 FM प्रेक्षकांसाठी ते म्हणते. ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडया विच्छे. ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडया विच्छे असा हे मंत्र आहे. ही वणीची देवता, आदिशक्ती, आदिमाया, आईसाहेब अशा विविध नावांनी भक्तांच्या मनात विराजमान आहे. मी आज या सप्तशृंगी देवीला, वणीच्या देवीला मी अशी विनंती करते की तिने आचार्य 90 FM सर्व प्रेक्षकांची आणि या जगातल्या जे जे तुझे भक्त आहेत, जे जे तुझ्या पायाशी येतील त्यांची मनोकामना पूर्ण कर, त्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं होऊ दे. आमच्या आचार्य 90 FM अगदी भरभराट होऊ दे. नाग आचार्य आणि द्राक्रू मराठे कॉलेजचा नेहमीच उत्कर्ष व्हावा हे देवी माता मी तुझ्या चरणी आज गाऱ्हाणं घालते आणि हे माझं गाऱ्हाणं तू पूर्ण करावंस अशी मी इच्छा इथे व्यक्त करते. बोला आदिशक्ती आदिमाया. श्री सप्तशृंग निवासिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी माता की जय. जय. खरंच खूप सुंदर माहिती, खूप सुंदर अशा सगळ्या कथा आणि तुमच्या शब्दांमध्ये आम्हाला ऐकायला मिळाल्या. खर तर अगदीच म्हणजे अंगावरती शहारे आले की इतकी सुंदर आणि सखोल माहिती मिळाली. आणि नक्कीच आता माझी इच्छा आहे की मी या वर्षभरात एकदा तरी नक्कीच सप्तशृंगी गडाला भेट देईन आणि एकदा मातेचा आशीर्वाद नक्की घेईन, कारण खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आज इथे सांगितली आणि खूप छान वाटलं. खरं तर श्रोते हो, आपल्या नवरात्र विशेष नवविधा हा उपक्रम सुरू आहे आणि आज जसं दुसरं पुष्प मॅडमनी अर्पण केलेलं आहे अर्धशक्तीपीठात, अर्धशक्तीपीठ म्हणून जिला ओळखलं जातं सप्तशृंगी देवी आपली, आणि असेच संपूर्ण 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तुम्हाला नवविधा या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर अशी माहिती ऐकायला मिळणार आहे. तर नक्कीच हा कार्यक्रम तुम्हाला खूप जास्त आवडेल. तुम्ही आजची तुम्हाला माहिती कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आजच्या सेगमेंटमध्ये मी मृदुला मॅडम यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि संपूर्णच नवविधा हा कार्यक्रम इथे घेण्याची संकल्पना त्यांनी आम्हाला सुचवली त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांचे आभार. आणि श्रोते हो, आचार्य 90 FM वरती हे कार्यक्रम कसे वाटतायत नक्की कळवा आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद. आचार्या.